नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रुपाली चौहान एज्युकेशनल व्हिडिओ या माझ्या शैक्षणिक व्हिडिओच्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण अभ्यास करत आहोत ध्येय प्रकाशन प्रतिष्ठान संचलित आय एम विनर एक्झाम या इयत्ता चौथीच्या मार्गदर्शिकेचा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासणार आहोत अलंकारिक शब्द. महत्वाच्या माहितीमध्ये या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे, बघा, ज्याप्रमाणे अलंकार, पोशाख, केशरचना या मानवाच्या सौंदर्यात भर घालतात, तसेच म्हणी, वाक्प्रचार, अलंकारिक शब्द भाषेचे सौंदर्य वाढवत असतात. सर्व भाषांमध्ये यांचा वापर केला जातो. कमी शब्दामध्ये व्यापक अर्थ अलंकारिक शब्दातून सांगितला जातो. अलंकारिक शब्दाचा शाब्दिक अर्थ लक्षात न घेता त्यामागील भावार्थ समजून घेणे आवश्यक असते. म्हणून अलंकारिक शब्द व त्यांचे अर्थ माहीत असणे आवश्यक आहे. अलंकारिक शब्दांचा अर्थ माहीत नसेल तर त्यातून चुकीचा अर्थ काढला जाऊ शकतो. या लेखात मराठीमध्ये वापरल्या जाणाऱ्या अशाच काही अलंकारिक शब्द व त्यांचा अर्थ जाणून घेऊयात. अलंकारिक शब्दांनाच दैनंदिन व्यवहारात वापर तर होतोच, त्याचबरोबर साहित्य लेखनामध्येही मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. या शब्दावर आधारित अनेक प्रश्न सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांमध्ये विचारले जातात. स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी, शिष्यवृत्ती परीक्षेसाठी व इतर वापरासाठी हे शब्द व अर्थ समजून घेणे आवश्यक आहे. अलंकार म्हणजे दागिना, पोशाख, केशरचना. अलंकारामुळे जसं माणसाचं सौंदर्य उठून दिसतं, त्याच पद्धतीनं भाषेमध्ये वापरले जाणारे अलंकार भाषेचं सौंदर्य वाढवत असतात. आपल्या या भाषेमधील अलंकाराची काही उदाहरणं, अलंकारिक शब्द आपल्याला या ठिकाणी दिलेली आहेत व त्यांचा अर्थ आपल्याला काय करायचा आहे, समजून घ्यायचा आहे. बघा, अलंकारिक शब्द अष्टपैलू म्हणजे सर्वगुण संपन्न, अकलेचा कांदा म्हणजे मूर्ख, अरण्य पंडित म्हणजे मूर्ख मनुष्य, अकरावा रुद्र म्हणजे अतिशय तापट माणूस, आळवावरची पाणी म्हणजे फार काळ न टिकणारी वस्तू, अकलेचा खंदक म्हणजे अत्यंत मूर्ख माणूस, उंटावरचा शहाणा मूर्खपणाचा सल्ला देणारा, उमराचे फूल अत्यंत दुर्मिळ वस्तू, कर्णाचा अवतार म्हणजे दानशूर माणूस किंवा उदार माणूस, कळसूत्री बाहुली म्हणजे दुसऱ्याच्या तंत्राने चालणारा, कळीचा नारद भांडण लावून देणारा, कुंभकर्ण झोपाळू माणूस, कूपमंडूक संकुचित वृत्तीचा मनुष्य, देवमाणूस चांगला सज्जन माणूस, धोपट मार्ग म्हणजे सरळ किंवा अचूक मार्ग, नंदीबैल होला हो म्हणणारा, पर्वणी अतिशय दुर्मिळ योग, पाताळयंत्री म्हणजे कारस्थान करणारा, पांढरा कावळा निसर्गात नसलेली वस्तू, पांढरा परीस लबाड माणूस, पिकले पान म्हातारा माणूस, पोपटपंची अर्थ न समजता पाठांतर करणे, बृहस्पती बुद्धिमान मनुष्य, बिनभाड्याचे घर तुरुंग, भोके संन्यासी ढोंगी मनुष्य, बोलाचीच कडी केवळ शाब्दिक वचन, भगीरथ प्रयत्न आटोकाट प्रयत्न, भाकड कथा बाष्कळ गोष्टी, भीष्म प्रतिज्ञा कठीण प्रतिज्ञा, मंथरा दुष्ट स्त्री, मायेचा पूत मायाळू माणूस, मारुतीचे शेपूट लांबत जाणारे काम, मृगजळ केवळ आभास, मेषपात्र बावळट मनुष्य, रामबाण औषध अचूक गुणकारी, लंकेची पार्वती अत्यंत गरीब स्त्री, लंबकर्ण बेअकली मनुष्य, वाटाण्याच्या अक्षता नकार, वामनमूर्ती बुटका माणूस, वाहती गंगा आलेली संधी. बघा, अशा पद्धतीचे काही आपल्याला या ठिकाणी अलंकारिक शब्द आणि त्याचे अर्थ आपल्याला दिलेले आहेत. आता बघूया परीक्षेमध्ये यावर कशा पद्धतीने प्रश्न विचारलेले असतात. खालील काही अलंकारिक शब्द दिले आहेत, त्यांचा अर्थ दर्शविणारा पर्याय निवडा. भगीरथ प्रयत्न, शत्रुत्व, आटोकाट प्रयत्न, बावळट उशिरा उठणारा. भगीरथ प्रयत्न याचा अर्थ आहे आटोकाट प्रयत्न. कुंभकर्ण आटोकाट प्रयत्न, अतिशय झोपाळू, अश्रू आणि यापैकी नाही. मग आता कुंभकर्ण याचा अर्थ आहे अतिशय झोपाळू. आळवावरचे पाणी, उदार मनुष्य, खूप टिकणारे, चिकाटी धरणारे, फार काळ न टिकणारे. आळवावरचे पाणी याचा अर्थ होतो पर्याय क्रमांक 4, फार काळ न टिकणारे. 14 रत्न पर्याय दिलेले आहेत शत्रुत्व, मार, प्रारंभ, रागीट.
चौदावे रत्न याचा अर्थ आहे मार. शकुनी मामा कपटी मनुष्य दुष्ट स्त्री चांगला मनुष्य बेअकली. शकुनी मामा हा शब्द याचा अर्थ आहे कपटी मनुष्य. बृहस्पती भित्रा मूर्ख मनुष्य म्हातारा बुद्धिमान. बृहस्पती याचा अर्थ आहे बुद्धिमान. पर्याय क्रमांक चार. एखाद्या ठिकाणी मोठे भांडण चालू असल्यास तेथे कोणते अलंकारिक शब्द वापराल? बघा आता भांडण चालू आहे मग अशा ठिकाणी आपण कोणता अलंकारिक शब्द वापरू? खडाष्टक खडाजंगी कळीचा नारद चपरट पंजरी. बघा या ठिकाणी भांडण चालू असताना आपण त्या ठिकाणी शब्द वापरू खडाजंगी. खडाजंगी लढाई चालू आहे, खडाजंगी भांडण सुरू आहे, म्हणजेच या ठिकाणी योग्य शब्द असणार आहे खडाजंगी. पर्याय क्रमांक दोन. किती लबाड मनुष्य आहे हा? आपल्याला अंडरलाईन केलेला आहे लबाड मनुष्य. या लबाड मनुष्यासाठी वापरला जाणारा अलंकारिक शब्द आपल्याला पर्यायामधून शोधायचा आहे. पांढरा परीस कुंभकर्ण डुळूबाई देवमाणूस. बघा आता या ठिकाणी लबाड माणूस लबाड मनुष्य म्हणजे या ठिकाणी असणार आहे पांढरा परीस. शेतीच्या जागेवरून राम भाऊ व सदाभाऊ यांच्यात डॅश डॅश झाली. कलहा झाली, वादावादी झाली, भांडणे झाली, खडाजंगी झाली. आपल्याला या ठिकाणी शेतीच्या जागेवरून रामभाऊ व सदाभाऊ यांच्यामध्ये भांडणे झाली असं देखील म्हणता येईल, परंतु आपल्याला अलंकारिक शब्द वापरायचा आहे म्हणून या ठिकाणी वादावादी झाली असंही म्हणता येईल, कलह झाला असंही म्हणता येईल, परंतु या ठिकाणी आपल्याला वापरायचा आहे अलंकारिक शब्द आणि अलंकारिक शब्द यामध्ये असणार आहे खडाजंगी. म्हणून उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक चार, शेतीच्या जागेवरून रामभाऊ व सदाभाऊ यांच्यात खडाजंगी झाली. प्रसादचे वडील अतिशय उदार आहेत जणू डॅश डॅश. उंटावरचा शहाणा कुंभकर्ण कर्णाचा अवतार जमदग्नीचा अवतार. बघा या ठिकाणी जेव्हा एखादा माणूस अतिशय उदार असतो तेव्हा त्याला कर्णाचा अवतार असं म्हटलं जातं, म्हणजेच या ठिकाणी आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तीन, प्रसादचे वडील अतिशय उदार आहेत जणू डॅश डॅश कर्णाचा अवतार. अशा पद्धतीने बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण अलंकारिक शब्द अलंकारिक शब्दांचे अर्थ याबद्दल माहिती घेतली, त्याचबरोबर परीक्षेमध्ये अलंकारिक शब्दांवर कशा पद्धतीने प्रश्न विचारले जाऊ शकतात याची देखील माहिती आपण घेतलेली आहे. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बघा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला दररोज नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील आणि दररोज तुमच्या ज्ञानामध्ये वाढ होईल. अशा पद्धतीची माहिती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉनला क्लिक करा.